फर्स्ट बटन आहे चपाती वगैरे करायची असेल तर फर्स्ट बटन दाबायचं, जे सेकंड बटन आहे फोडणी वगैरे करायची असेल तर सेकंड बटन दाबायचं, जे थर्ड बटन आहे जे आपल्याला फ्राय वगैरे म्हणजे नॉनव्हेज वगैरे करायचं असेल तर थर्ड बटन दाबायचं, समजा आपल्या दिवाळीच वगैरे करायचे असेल तेलकट वगैरे तर थर्ड बटन दाबायचं, जे लाईटचं बटन आहे समजा लाईट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता, कधी हे नाही लावले तरी चालेल, कधी कधी वर पॉईंट दिलेला असतो तेव्हा सेफ्टीवर आपल्याला उजेड पडत नाही, त्याच्यासाठी आहे या कंपनीने इलिका कंपनीने लाईटचे LED लाईट दिलेली आहे त्याच्यामुळे ते डायरेक्ट याच्यामध्ये पडतं, उजेड आपल्या जेव्हा कुकिंग करतो त्याच्यावर त्याच्यावर पडतं, नाही लावली तरी चालेल, कधी कधी या साईडला पण लाईट असते त्याच्यामुळे प्रकाश पडतो तर आपल्याला लाईटची गरज नसते तरी लाईट लावू शकत नाही, ते आपल्याला हे आपल्याला हाताला जाणवत नाही, आपण किती हे केलं की कस्टमर म्हणतात की हाताला जाणवत नाही, पण आपण जेव्हा पेपरनी हे केलं तर बघा डायरेक्ट त्याला हे होऊन जातं चिकटून जातं आणि ते सब करतात डायरेक्ट आणि याचा मेंटेनन्स म्हणजे महिना ते दोन महिने एक महिन्याने काढायचं आणि आपलं निर्मा पावडर वगैरे मध्ये काढून ते करायचं भिजत घालायचं आणि परत ते हे जसं लावून ठेवायचं, हे आउटलेट काढलेलं आहे मी, हे आउटलेट साठी आहे बाहेर ते जात आपण एक जाळी लावलेली आहे, ही जाळी लावलेली आहे ते डायरेक्ट बाहेर ते डायरेक्ट हे करून टाकतं, ऑइल वगैरे असेल ते सगळं बाहेर सग केलं जातं,